नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। बहुप्रतीक्षित अशा वनाज ते रुबी हॉल आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड या मेट्रोच्या दोन मार्गिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटन होऊन 7 दिवस झालेत। गेल्या 7 दिवसात सुमारे 3 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचं समोर आलंय। पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। मेट्रो प्रवासामुळे वाहतूक समस्या काहीशी कमी होईल असा विश्वास आहे। मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दररोज वाढ होताना दिसते। त्यातून मेट्रोला 55 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। मेट्रोच्या उद्घाटनानंतर 2 तासांनी मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती। पहिल्या दिवशी 5 तासांमध्ये 12,891 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला। त्यानंतर दररोज मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे। मेट्रोच्या 2 मार्गांपैकी वनाज ते रुबी हॉल मार्गावर सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं दिसून आलंय। या मार्गावरील मनपा स्थानकावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत आहेत। गेल्या 7 दिवसात वनाज ते रुबी हॉल या मार्गावर 1,73,000 प्रवाशांनी प्रवास केल्याचं दिसून आलंय। रविवारी तर या मार्गावरून 51,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। मेट्रोकडून शनिवार आणि रविवारी तिकीट दरात 30% सवलत दिली गेलीय। त्यामुळे शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचा मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळाला। गेल्या 7 दिवसातील मेट्रोची प्रवासी संख्या कशी होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 ऑगस्ट 12,891 प्रवासी संख्या तर 2,54,000 उत्पन्न। 2 ऑगस्ट 28,846 प्रवासी संख्या 6,06,000 उत्पन्न। 3 ऑगस्ट 32,238 प्रवासी संख्या 7,02,000 उत्पन्न। 4 ऑगस्ट 35,865 प्रवासी संख्या 7,80,000 उत्पन्न। 5 ऑगस्ट 57,769 प्रवासी संख्या 9,54,000 उत्पन्न। 6 ऑगस्ट 96,569 प्रवासी संख्या 16,43,000 उत्पन्न। 7 ऑगस्ट 28,418 प्रवासी संख्या सुमारे 6 लाख सायंकाळी 6 पर्यंत। एकूण प्रवासी संख्या 2,92,596 आणि उत्पन्न 55 लाख। शनिवार रविवारमध्ये 1,5,00,000 प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास केल्याचं दिसून आलंय। सुट्टी सोडून इतर दिवशी सरासरी 32,000 ते 35,000 दरम्यान नागरिक मेट्रोतून प्रवास करत असल्याचं दिसून आलंय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।